ठाकरे गटाच्या नवनियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तथा गटनेते विलासअण्णा शिंदे यांनी शिवसेना महानगर प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या वतीनं जाहीर नागरी सत्कार सोहळा माजी नगरसेवक संतोष गायकवाड, विष्णुपंत बेंडकोळी, नैना गांगुर्डे, विलासाहेब रोशन शिंदे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांची शिवसेना जिल्हा प्रमुखपदी तर विजयाप्पा करंजकर यांची लोकसभा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या सर्वांचा जाहीर सत्कार सोहळा नाशिकच्या गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमावेळी व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते, राजाराम पाटील निगळ, अरुण काळे, अरुण मोरे, डी जी सूर्यवंशी, जगन पाटील, ज्ञानेश्वर पाटील, कैलास मोहिते, अरुण पाटील, उत्तम पाटील, उत्तम खांडवाहले, भीमराव कडलक, मधुकर जाधव, देवा जाधव, समाधान देवरे, अंजिम सय्यद, नरेश सोनवणे, रवी शेट्टी आदी जण उपस्थित होते. यावेळी आलेल्या सर्वांचा शालश्रीफळ गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार पार पडला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी विलासअण्णा शिंदे यांची निवड झाल्याबद्दल नागरिकांच्या वतीनं केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी देवानंद बिरारी, अंजुमभाई पठाण, सुनील पाटील, राजेंद्र जॉली, राजेंद्र सावंत, डॉक्टर श्याम चौधरी, हरिओम मोरे, विश्वास मोरे, श्रद्धा कोतवाल, अलका गायकवाड, सविता गायकर आदी जण त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, प्रभाग क्रमांक 8 मधील महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मिसळ पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. ज्या निवडणुका व्हायला पाहिजे त्या कुठल्या निवडणुका घेतल्या नाही. महापालिका असो, ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, फक्त पक्ष फोडायचे, कोट्यवधी रुपये टाकायचे आणि जनतेच्या पैशाची लूट करायची. हे अनेक लोक जवळून बघतायत. आजही लोकसभा हो घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये नेतृत्वामध्ये बदल केलेला आहे आणि जबाबदारी तुमच्या दोघांची तिघांची आहे. तेवढीच आमची पण जबाबदारी आहे आणि तेवढी तुमची आणि माझी सुद्धा प्रभागातल्या लोकांची जबाबदारी आहे की ज्यांच्यावरची जबाबदारी टाकली ते उमेदवार देतील त्यासाठी सुद्धा तुम्हाला मतदाच्या रूपाने आशीर्वाद उद्धव ठाकरेच्या पाठीमागे द्यावे लागतील, शरद पवारांच्या पाठीमागे द्यावे लागतील आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा नागरिक सत्ता आहे. शिवसेना प्रमुखांवरती उद्धव साहेबांवरती निष्ठा ठेवून अनेक संकट झेलून जिल्हा प्रमुख म्हणून काल मी बघितलं आणि ज्यांच्याकडे आपण सर्वजण या नाशिक जिल्ह्याचा खासदार म्हणून बघत आहात असे आमचे मित्र आदरणीय विजयाप्पा करंजकर ज्यांनी आता नाशिक शहराचे माजी महापौर, नाशिक शहराचे माजी आमदार आणि त्यांना राजकारणामध्ये समाजकारण करत असताना राजकारणामध्ये आम्ही ज्यांना बघून त्यांच्या पावर पावर ठेवून पुढे आलो असे वसंतभाऊ गीते व्यासपीठावर उपस्थित आमचे सगळे मित्र एकत्र आलो आणि आपल्या सर्वांनी आमच्या विश्वास ठेवून चारही जणांना नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागाचं नेतृत्व करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं. समाजहिताचे राजकारण कुठं होताना आपल्याला दिसत नाहीये. युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कारखान्यांचे प्रश्न आहे, कारखानदारीचे प्रश्न आहे, तुम्हाला सांगतो अनेक 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 प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, याच्यावरती कोणीही राजकीय नेता आज आपल्याला बोलताना दिसत नाही. एकमेव दिसतात ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे प्रामाणिकपणाने ज्यांनी 2.5 वर्ष या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं आणि परमेश्वराची इच्छा असेल त्यांना कोरोना काळामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध केली. अतिशय तीक्ष्ण आणि चाणाक्ष पद्धतीने कोरोनामध्ये केलं आणि कोरोना काळात केलं आणि या कामाची मावती म्हणून संपूर्ण महाराष्ट्राने उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हे तर ह्या राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणून या संपूर्ण राज्याने त्यांच्याकडे अपेक्षेने बघायला सुरुवात केली. आणि मग असं असताना उद्धवजी ठाकरे साहेब हे एक राष्ट्रीय नेतृत्वाकडे जायला सुरुवात झाली, त्यांचं एक राष्ट्रीय नेतृत्व पुढे यायला लागलं. महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये नेहमीच 5व्या क्रमांक, 4थ्या 5व्या, पहिल्या 5व्या शक्ती आहे त्या आदर्श शक्तीने पक्ष फोडायला सुरुवात केली आणि घरातलेच लोक घरातल्याच माणसांच्या विरोधात तयार केले आणि आज ही परिस्थिती त्यांनी उद्भव सुरू केली. परंतु असं असताना सुद्धा आमच्या सर्वांवरती अनेक संकट आले असतील, अनेक दबाव आले असतील, अनेक आमिषे आले असतील, परंतु आम्ही फक्त एकच विचार केला की जे समोर बसलेले नागरिक आहे, जे घरात काही येऊ शकले नसतील, त्यांनी आम्हाला आमच्यावरती विश्वास ठेवून या महानगरपालिकेमध्ये नेतृत्व जे करण्याची संधी दिली त्यांचा आम्ही विश्वासघात करणार नाही.
विजेकट पेलवण्यासाठी झालेलं आहे आणि तेच आम्ही करत राहणार. आपले आशीर्वाद उशीर फार झालेला आहे, बोलायचं फार होतं. दोन मान्यवर आपल्या अजून बोलणार आहे, आपण तर नेहमीच बोलतो, परंतु वेळेचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एखादं काम आम्ही कमी करू पण एकच करणार नाही, जेणेकरून तुमच्या सर्व कुटुंबातील सदस्यांना आमच्यामुळे खाली मान घालावं लागेल असं एकही काम करणार नाही एवढं वचन देतो. आणि आपले आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असेच असू द्या हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. असं असून सुद्धा राजे मस्तवाल आहे, त्यावेळेला त्यांना लोक विरोध करायला जातात काळ्यांना, काळे मामा याची ईडीवाले सीबीआयवाले त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात. आता तुम्ही विलास अण्णांच्या बरोबर आले म्हणून उद्या परत तुमच्याकडे ईडीवाले सीबीआयवाले येतील का काय, हा भरोसा नाही. आणि हे राजकारणाचे गणित झाले नेता. मी हा प्रभाग तर आज मी संतुष्ट झालो. मी माझ्या गावात वसंतभाऊ नगराध्यक्ष राहिलो, गेले 20 वर्ष मी नगराध्यक्ष झालो, माझी बायको झाली, आमचं सगळं हे चालू आहे. गावामध्ये कामं काही नसतात, म्हणजे जन्मापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत, जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत हे नगरपालिकेचं काम असतं. आणि नगरपालिकेमध्ये लोकांच्या अपेक्षा काय असतात, वॉटर मीटर गटर या 3 गोष्टी लोकांना आवश्यक असतात, चांगले रस्ते, चांगलं पाणी, चांगली स्वच्छता, चांगल्या गटारी. परदेशात ते शिक्षण आपण ती ग्रॅव्हिटी ते कल्चरल ते आपल्याकडे देऊ शकले नाही राजकारणी. वास्तविक पाहता आमच्याकडून सगळ्याच गोष्टींचे टॅक्स वसूल केले जातात, परंतु जे टॅक्स घेऊन त्या लोकांना ज्या गोष्टी आपण द्यायला पाहिजे ते सरकार देऊ शकतं. आता तर वसंतभाऊ 65,000 शाळा विकायला काढल्या कंपन्यांना द्यायच्या सरकार, कारण काय तर सरकारने की 70 साल काँग्रेसने क्या किया. आणि एकाने मग त्यांना सांगितलं, अरे 70 वर्षाचं म्हातारं त्याच्या पेन्शनवर आज घर चालवलं होतं आणि आज आमचं पूर्ण इंजिनियर होऊन नोकऱ्या माझं दारोदार फिरतं, हे ह्या सरकारचं काम आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपला देश सोडून लोकांना बाहेर जावं लागतंय, आपल्याला चांगले शिक्षण देऊ शकत नाही, चांगली चांगली मिळव. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण निवडून देण्यासाठी तुम्ही सर्व त्या ठिकाणी सज्ज झाले पाहिजे. आणि आपणही विनंती करतो की भाषणाच्या शेवटी विनम्रपणे मतदारांना तुम्ही विनंती केली पाहिजे. आणि मी वागून आहे, विनायक पांडे आहे, तिजी सुरेंशी आहेत, तिकडं सर्वजण आम्ही एकत्र येऊन काम करतो. आपण 12 वर्षापासून शिवसेनेमध्ये जिल्हा प्रमुख म्हणून काम करताय, त्यांनी ही मिळालेली आहे. परंतु त्यांना उमेदवार म्हणून लोकसभा संघटक जयंती गांधी ही शिवसेनेची दिसत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार साहेब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलतायत, आदित्य साहेब इंडस्ट्रीजच्या प्रश्नावर बोलताहेत, रोजगारांच्या प्रश्नावर बोलताहेत, उद्धव साहेब सर्वच नॅशनल लेव्हलच्या प्रश्नावरती बोलताहेत. प्रत्येक जण आपापली भूमिका त्या ठिकाणच्या माध्यमातून या ठिकाणी सत्कार समारंभ आमचा केला, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि आयोजकांना निश्चितपणे धन्यवाद देतो की आणि सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये सांगतो खरं तर हा कार्यक्रम जेव्हा करण्याचं ठरवलं तर हा आम्हाला एक अभिमानाचा कार्यक्रम होता. प्रभागासाठी जे आम्हाला पद मिळाले आहे ते एक आमच्या मानेत एक म्हणतात एक तुरा होता, तो आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब होती. आमच्या राधा काकू जेव्हा आमच्यामध्ये होत्या त्या विलास अण्णांना नेहमी म्हणायच्या की हे विलास अण्णा नाही आहेत, ते हे विकास अण्णा आहे. त्यांना विनंती करते सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.